आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी जनतेचा आमदार म्हणून सर्वांची कामे करणार, आमदार श्रीमंत पाटील यांचे नागरी सत्काराला उत्तर. निवडणुकीच्या कालावधीत दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन कागवाड तालुक्याचे पहिले आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. ते शेडबाळ येथे नागरी सत्काराला उत्तर देताना बोलत होते. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील कागवाड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील हे बेळगाव जिल्ह्यात विक्रमी मतांनी विजयी झालेले उमेदवार ठरले. या विजयाप्रित्यर्थ शेडबाळ येथे ग्रामस्थ विविध संघ संस्थांच्या वतीनं कागवाडचे नूतन आमदार श्रीमंत पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. गावातील विविध संघ संस्था तसेच विविध समाजाच्या प्रमुखांनी शाल श्रीफळ पुष्पहार घालून आमदार पाटील यांचा भव्य नागरी सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना आमदार श्रीमंत पाटील म्हणाले, निवडणुकीत झालेला माझा विजय हा समस्त जनतेचा विजय आहे. येत्या 5 वर्षाच्या कालावधीत जात पात धर्मपंथ या भेदाच्या भिंती बाजूला ठेवून संपूर्ण मतदारसंघाचा विकासाच्या दृष्टीने कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मंगसुळी तालुका पंचायत सदस्य संभाजी पाटील, लोकूरचे सुधाकर भगत, शेतकरी नेते दादा पाटील, शेडबाळगावचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शेडबाळहून सचिन माने.